नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अख्खा हलवा फिश फ्राय। हा फिश आमच्या फिश फार्मचा फ्रेश असा फिश आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी चार हलवा फिश घेतलेले आहेत, ते मी व्यवस्थित क्लीन करून घेतले आहेत। त्याच्या पोटातले सगळे घाण आपल्याला काढून घ्यायचे आहे, नाही तर मासे खाताना ते कडू लागतात। त्यानंतरला मी असे वरती कट दिलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। आता हे फिश मी मॅरिनेट करणार आहे, तर ह्यात टाकत आहे एक लिंबाचा रस, मीठ, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि हे व्यवस्थित फिशला मी कोट करून घेणार आहे। आणि एक 25 ते 30 मिनिटासाठी तरी फिश मी मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवणार आहे। तुम्ही जेवढे फिश मॅरिनेट कराल ना तेवढेच फिश इथे टेस्टी होतील, कारण जे मसाले वापरले आहेत ना ते आतपर्यंत फिशमध्ये जातात। तर कमीत कमी तुम्ही 10-15 मिनटं तरी फिश मॅरिनेट करून ठेवा। हे फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतील किंवा वरती ठेवले तरीही चालेल। इथे घेतलेला हा एक वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, त्यात टाकलं होतं थोडीशी लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ आणि थोडीशी हळदी। आता ह्यामध्ये हे जे फिश आहेत ना ते मी व्यवस्थित कोट करून घेणार आहे। एकदम बारीक रवा वापरायचा आहे तांदळाच्या पीठाबरोबर। तर सगळे फिश मी अशाच प्रकारे कोट करून घेते। तव्यावर तेल टाकलेलं आहे, त्यावर ठेवणार आहे फिश आणि दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत फिश व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। एका साईडने फिश आपला चांगला फ्राय झालेला आहे, तर हा मी पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण हा व्यवस्थित दाबून दाबून मी चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे। इथे आपण अख्खा फिश फ्राय करत आहोत, तर हा फ्राय व्हायला वेळ लागणार आहे। 10 मिनटात तुम्ही एका फिशला धरून चला। तर अशाच प्रकारे दाबून दाबून व्यवस्थित दोन्ही साईडने फिश मी फ्राय करून घेणार आहे। आधी मी विना झाकण ठेवता फिश फ्राय केला होता, आता त्यावर ठेवणार आहे लीड आणि दोन्ही साईडने स्लो गॅसवर 5 मिनटं तरी फिश फ्राय करून घ्यायचं आहे। चला तर मंडळ, दोन्ही साईडने फिश आपला छान फ्राय झालेला आहे, क्रिस्पी पण झाला आहे आणि मधपर्यंत नरम असा शिजलेला आहे। अशाच प्रकारे सगळे फिश फ्राय करून घेते। चला तर मंडळ, इथे आपला फिश खाण्यासाठी रेडी झाला आहे। थोडंसं लिंबू पीठ आणि कांद्याबरोबर फिश एक नंबर लागतो। तुम्ही ही रेसिपी घरीच जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।